जेव्हा खंडोबा या राज्याभिषेकाला जेजुरीला आले आणि तुम्हाला भेटले, तुम्ही मला या खडावा दिल्या. पर मला ठावच नव्हतं तुम्ही मला या खडावा का दिल्या ते. पण तुम्ही मला दृष्टांत दिला, तुम्ही मला सांगितलं की मी या खडावा घातल्या तर मला कुठं बी जाता येईल. पर मी या खडावा घालून जाणार तरी कुठं? मी तर वस्ती बाहेर एकदाच गेली आहे आणि कुठं काय आहे ते बी मला ठाव नाही. आणि वस्ती बाहेर मी कोणाला ओळखत बी नाही. मग मी कसं भेटणार कोणाला? हा, वस्ती बाहेर मी तुम्हासनी ओळखते. बानू, ए बानू. काय बा? अरे काय चाललंय तुझ? दिस वर आला तरी अजून तू हातच. हा, अरे झोपच नाही लागली बघ. बानू, दोन चार दिवस झाले मी पाहतोय तू याकडं, या खडावा हातात घेऊन विचार करत बसतीस. मला हे कळणं कुणाचा विचार करतेस ग तू? अरे बाप, पर मी ए बानू, बर नाही काय नाही, खडावा ठेवून दे बाजूला. अगं खंडोबा आहेत ते, देव आहेत, त्यांची पूजा करावी, ध्यान करावं. या असं खोळ्यागत इच्छा करत बसलेलं मला नाही चालायचं. काय म्हणतोय म्या? बानू, धार खावं आहे ना, आभाळात किती बी उंच उडली ना तरी परत जमिनीवर येते. आभाळातच नाही उडत राहत, ध्यानात असू दे.